नमस्कार, मी प्राप्ती. कुक विथ प्राप्ती मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण सेवण कोलंबीचा रस्सा बनवणार आहोत. तर इथे मी तयारी केली, अर्धा वाटी खोबरा घेतलाय, अर्धे दोन कांदे घेतलेत आणि मिरची घेतली, अद्रक आणि लसूण, आणि या फोडणीसाठी एक कांदा घेतलाय, टमाटर बारीक चिरून, तेल आणि इथं कोलंबी आहे. तर आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी एक चमचा तेल घालते आणि त्याच्यात मसाला चांगला भाजून घेते. तर इथे आपला खोबरा भाजून झालाय, आता आपण कांदा घालूया. इथे आपल्याला हे खूप सुद्धा परतून घ्यायचे मसाले 2 मिनिटासाठी फक्त. तर सर्व आपण एकत्र करूया. तर इथे आपले मसाले भाजून झालेत, आता आपण हे वाटून करूया बारीक. रश्श्याची तयारी करूया. ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घेऊया. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं, मग त्याच्यामध्ये आपण फोडणी करू. इथे मी 2 तेजपत्त्याची पानं घेतली, 2-3 लसणी घेतल्या सोलून आणि ठेचून, बारीक चिरून कांदा घेतलाय, कांदा आपला चांगला परतून झालाय. आता याच्यामध्ये आपण एक टमाटर आणि मसाले ऍड करूया. हळद आहे 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, लाल तिखट म्हणजे घरगुती मसाला 2 ते 3 चमचे, ह्याच्यामध्ये वाटलेला मसाला घालायचा आहे. मसाला चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर मसाला आपला 1 ते 2 मिनिटं परतून झाले. आता ह्याच्यामध्ये आपण हे सेवण घालूया आणि आपल्याला लगेच ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं नाही, तर 2-3 वाफेवरती असं शिजवून घ्यायचं मसाल्याच्या ग्रेव्हीमध्ये. ह्याच्यावरती झाकण ठेवूया. तर इथे आपल्याला 2 ते 3 मिनिटं झाले. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूया.
तर याच्यामध्ये आपण आता चवीप्रमाणे मीठ घालूया. याच्यावरती आता आपल्याला 5 ते 6 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचंय फास्ट गॅसवरती. झाकण देऊन चांगलं शिजवून घेऊया. कोलंबीचा रस्सा होईपर्यंत आपण इकडे कोलंबीला तंदुरी करून घेऊया. तर इथे मध्ये कट केले, त्याच्यामध्ये मसाले लावणार, लिंबूचा रस, तर मसाल्यामध्ये मी बेसन घेतलंय 1 चमचा, लाल तिखट घेतलंय 1 चमचा, अद्रक लसूणची थोडीशी पेस्ट घेतलेली आहे. आणि आता आपण याला लावून घेऊया. तर मी ट्राय करते, नंतर आपण करूच रेसिपी कधीतरी. मीठ वगैरे सगळं याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. तर हिला मॅरिनेशन केलंय, आता हे आपण 5 ते 10 मिनिटं इथं असेच ठेवून देऊया. तर इथे आपला मस्त असा रस्सा तयार झालाय. आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालूया. वैतुलावरती ठेवूया. तर इथे आपण तंदुरीसाठी जाळी ठेवलेली आहे. तर इथे आपण थोडंसं तेल सोडूया. तर इथे आपला शेवणचा रस्सा आणि तंदुरी फ्राय मस्त अशी तयार झाले. तर सर्वांनी जेवायला या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.